नमस्कार पद्मज टेन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील दिवाळीनिमित्त आज मी झटपट तयार होणारी मिठाईची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही मिठाई आपण गॅस न पेटवता अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार केलेली आहे तर खूपच लवकर तयार होते आणि खाण्यासही एकदम मस्त लागते चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया मिठाई बनवण्यासाठी मी येथे घेतलेले आहे एक कप काजू काजू आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत येथे काजू मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे बघू शकता आता त्यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप साखर तर साखरेचाच वापर करावा पाव कप साखर घालून आपण त्यामध्ये घालूयात एक कप डेसिकेटेड कोकोनट त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आता इथे फिरवून घेतलेले आहे बघू शकता चांगले एकजीव झालेले आहे हे मिश्रण आता एका बाउलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात त्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा कप मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात थोडंसं दूध तर येथे दोन ते तीन चमचे मी येथे दुधाचा वापर केलेला आहे हे मिश्रण जास्तही पातळ होऊ द्यायचं नाही दोन ते तीन चमचे दूध सफिशियंट आहे थोडंसं ओलसर आपल्याला फक्त करायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर हाताला मी येथे थोडंसं तूप लावून घेत आहे आणि हे मिश्रणाला आपण हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तूप लावल्यामुळे आपण जे रोल्स बनवणार आहोत त्याला शायनिंगही खूप छान येतं तर येथे थोडेसे रोल्स मी बनवून घेतलेले आहे आणि येथे फॉईल पेपर मी कट करून घेतलेले आहे आता ह्या फॉईल पेपरमध्ये हा रोल घालून हाताने आपण व्यवस्थित त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे तर सर्व रोल्स आपण अशा पद्धतीने फॉईल पेपरमध्ये रॅप करून घेऊयात येथे सर्व मिश्रणाचे रोल्स बनवून मी फॉईल पेपरमध्ये रॅप करून घेतलेले आहे आणि हे आपण फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी ठेवणार आहोत तर दहा मिनटानंतर मी येथे फ्रीजमधून काढून घेतले आहे हे रोल्स आपले छानपैकी सेट झालेले आहेत आणि आता त्याचे आपण पिसेस करून घेऊयात आपल्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकाराचे पिसेस करून घेऊयात आणि त्याला थोडंसं सा दोन्ही साईडने प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्याची फिनिशिंग छान दिसते दिसायला तर सर्व रोल्स आपल्या इथे करून झालेले आहेत त्याला आपण पिस्त्याने डेकोरेट करूयात तुम्हाला हवं तर तुम्ही वर्क पण लावू शकता पण आपण इथे ड्रायफ्रूट्सनेच डेकोरेट करत आहोत अतिशय मस्त लागतात हे रोल्स तर तुम्हीही या दिवाळीला ही मिठाई नक्की बनवा आणि करायलाही खूप सोपी आहे गॅस पेटवायचीही गरज नाही पंधरा ते वीस मिनटात आपली ही मिठाई तयार होते तर नक्की करून बघा मग कशी वाटली तुम्हाला आजची ही काजू रोलची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पद्मज जैन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय